हॅलो फ्रेंड्स, आठवड्यामध्ये आरोग्यसेवक महिला या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, लक्षात घ्या, आज व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। याआधीचे देखील व्हिडिओ आपण चॅनलवर ऑलरेडी अपलोड केले आहेत, आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न, या जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेले तर याआधीचे जे व्हिडिओ आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतात। तर आठवड्याला सुरुवात करायचं आहे, लक्षात घ्या, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या। तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 2 एडवर्ड जेनर हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, खूप सारे विद्यार्थी मित्रांचे मेसेज येत होते की जे तांत्रिक प्रश्न आहेत त्यावर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज तयार करा। तर लक्षात घ्या, आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक प्रश्न यावर विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्ट सिरीज तयार केले आहेत। तांत्रिक 900 प्रश्न आहेत, त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका देखील आहेत। जो सिलेबस दिला आहे जिल्हा परिषदने त्यानुसारच विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्ट तयार केले आहेत। ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 199 रुपयामध्ये परचेस करून घ्या। प्रत्येक टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तयार केले आहेत, म्हणजे असा कोणताही टॉपिक नाही की तो तुमचा सुटणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही। ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा। याची प्राईस 199 आहेत। आणि लक्षात घ्या, यासोबत जर तुम्हाला नॉन टेक्निकल मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता। त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे। 15,000+ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आहे। जर तुम्ही आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक प्लस आरोग्यसेवक नॉन टेक्निकल जर एकत्र घेतलं तर लक्षात घ्या 499 + 199 ही प्राईस आहे। परंतु तुम्हाला ऑफरमध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त 549 दोन्ही मटेरियल विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल। त्यासोबत लक्षात घ्या, आरोग्यसेविका म्हणजेच आरोग्यसेवक महिला यांसाठी देखील तांत्रिक प्रश्न आपल्याकडे आहेत। जो सिलेबस दिला आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो 1480 प्रश्न आपल्याकडे आहेत। याची देखील प्राईस आहे 199। जे विद्यार्थी मित्र टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही घेतील त्या विद्यार्थी मित्रांना फक्त 549 हे दोन्ही भेटून जाईल। म्हणजे हे 199 प्लस हे 499 हे दोन्ही मटेरियल तुम्हाला भेटून जाईल। ज्या विद्यार्थी मित्रांना एक्झामचा पॅटर्न माहीत नसेल त्यांनी लक्षात ठेवा, मराठी 15 क्वेश्चन, इंग्लिश 15, सामान्य ज्ञान 15, बुद्धिमत्ता 15 आणि टेक्निकल 40 असे 100 क्वेश्चन असणार आहेत 200 गुणांसाठी। ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप लगेचच करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 सॅबिन ही जी लस आहे ती विद्यार्थी मित्रांनो तोंडावाटे दिली जाते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, जगभरात किती लोक श्रवणशक्तीच्या क्षमतेसह जगत आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 360 दशलक्ष जे एवढे लोक जे आहे ते श्रवणशक्तीच्या विद्यार्थी मित्रांनो क्षमतेसह जगत आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक कोणते नाही? तर लक्षात घ्या, शिक्षण, उपचार आणि ड्रग अवेलेबिलिटी हे सर्व आरोग्यसेवेचे घटक आहेत, परंतु गृहनिर्माण हे प्राथमिक आरोग्यसेवेचे घटक नाही। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, मानवी रक्तभिसरण संस्थेतील मुख्य घटक कोणता? आपले ऑप्शन आहेत रक्तवाहिन्या, रक्त आणि हृदय। तर लक्षात घ्या, जी आपली रक्त मानवी रक्तविसरण संस्था आहे त्यातील वरील जेवढेही घटक आहेत ते विद्यार्थी मित्रांनो मुख्य घटक आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, फादर ऑफ एंजिओलॉजी म्हणून कोणाला संबोधले जाते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 विलियम हार्वे यांना विद्यार्थी मित्रांनो फादर ऑफ एंजिओलॉजी म्हणून संबोधले जाते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, आर्टरी शरीरात कोणत्या रक्ताचा पुरवठा करतात? तर राईट आन्सर आहे ऑक्सिजनयुक्त जे रक्त आहे त्याचा पुरवठा विद्यार्थी मित्रांनो आर्टरी ह्या करत असतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, साधारणतः रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 50% इतके विद्यार्थी मित्रांनो रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण असते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, कोणत्या घटकामुळे आरबीसीला लाल रंग प्राप्त होतो? तर लक्षात असू द्या, हिमोग्लोबिनमुळे विद्यार्थी मित्रांनो आरबीसीला लाल रंग प्राप्त होतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, आरबीसीचा जीवनकाल किती दिवसांचा असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 127 दिवस इतका आरबीसीचा जीवनकाल असतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, भारतात पुढीलपैकी कोणत्या राज्यात एड्स धारकांची संख्या सर्वाधिक आहे? तर राईट आन्सर आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एड्स धारकांची संख्या सर्वाधिक आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे, लक्षात असू द्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो। ज्या विद्यार्थी मित्रांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या। त्यानंतर नेक्स्ट, आरोग्य सेवेची तत्वे कोणती आहेत? तर लक्षात असू द्या आरोग्य सेवेचे समान वितरण, समुदायाचा सहभाग, योग्य तंत्रज्ञानाचा वापर, ही जी वरील तिन्ही आहेत ती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवेची तत्वे आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट, त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचवत असतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1978 आरोग्य सेवेशी संबंधित परिषद कोठे भरली होती? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 अल्माटा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1978 आरोग्य सेवेशी संबंधित परिषद भरली होती। त्यानंतर नेक्स्ट, PSC चे संक्षिप्त रूप काय आहे? अगदी सोपा प्रश्न आहे, PSC चं विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म आहे प्रायमरी हेल्थ केअर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16, कोणते आरोग्य विकार असलेले लोक खूप कमी आयुष्य जगतात? तर राईट आन्सर आहे मानसिक आरोग्य, ज्यांचं लोकांचं खराब असतं ते विद्यार्थी मित्रांनो खूप कमी आयुष्य जगतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17, WBC ची संख्या किती घन मिमीपर्यंत वाढते तेव्हा रक्ताचा कर्करोग होतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाख प्रति घन मिमी इतकी जेव्हा संख्या वाढते तेव्हा रक्ताचा कर्करोग होतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18, खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठ्या असतात? तर राईट आन्सर आहे लाल रक्तपेशी म्हणजेच RBC या विद्यार्थी मित्रांनो आकाराने मोठ्या असतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 19, हृदयात कोणत्या प्रकारचे स्नायू असतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 मृदुसाय स्नायू असतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 20, हृदयाचे साधारण वजन किती असते? राईट आन्सर आहे 250 ते 300 ग्रॅम हे विद्यार्थी मित्रांनो हृदयाचे साधारण वजन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न बघितले आहेत। तुम्हाला होमवर्क म्हणून जो प्रश्न दिला आहे त्याचं उत्तर खाली कमेंट करा। ज्या विद्यार्थी मित्रांना टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी लगेचच 93-56-25-60-34 यावर मेसेज करा। आरोग्यसेवक पुरुष देखील आहे, नॉन टेक्निकल आहे, त्यासोबत आरोग्यसेवक महिला याचे देखील टेस्ट सिरीज आहेत। लक्षात घ्या अगदी क्वालिटी क्वेश्चन तयार केले आहेत आपण, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होईल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।